फार मोठी गोष्ट आहे मंगेशकरांसाठी. आपल्या इथं दिलीपचं कौतुक केलं पण माझ्या दृष्टीतनं एक थोडासा अपूर्णच राहिलेला आहे की पूर्वीच्या काळातला तानसेन आणि आताच्या काळातल्या दीदी यांची तुलना करायची म्हटलं तरी सुद्धा ती अशक्य ठरेल. कारण याही वयाला त्यांचं गाणं आजही प्रसिद्ध होतंय आणि आपल्या सर्वांना आनंद मिळतो. इतकं प्रसिद्ध होते आज आनंद देणारा ठरतंय हे त्यातलं एक विशेष आहे. मला वाटतं की अशा कार्यक्रमात आणखीन जास्त काही बोलून आपला ज्याला डिस्प्यूट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तो करण्यापेक्षा या आनंदाचा स्वाद घेत प्रत्येकाने जर राहिलं तर जास्त बरं होईल. तेव्हा आपण या ठिकाणी थांबू. अरे बोलू नका सांगितलं तुम्हाला. देखिए अवॉर्ड जो मिलते हैं वो सब अवॉर्ड माने रखते हैं, बहुत बड़ी माने रखते हैं क्योंकि बहुत प्यार से अवार्ड दिया जाता है. हाँ किसान इनका गया था 2003 का. प्रेरणा डालो प्रेरणा मुंबई तक जाते बावीसशे श्रुती आहेत असं म्हटलेलं आहे. पण संगीत शास्त्र सुद्धा प्रगत आहे, नित्य वर्धिष्ट होणार आहे. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये 23व्या श्रुतीचा जर शोध लागला तर त्या श्रुतीचं नाव असेल लता. शुभा संपन्न आली, अलौकिक आहे, चिरंतन आहे आणि नित्य नूतन आहे. आज आपला स्वरबाहुली म्हणून सन्मान होतोय हा त्या स्वरांचा सन्मान आहे.